मित्रांनो, सणासुदीचे दिवस चालू झाले आहेत, मग अशा वेळी घरामध्ये काही गोडधोड बनायलाच हवेत, हो ना? म्हणूनच आज आपण गव्हाच्या पिठापासून अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट असे तेही फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारे पेढे बनवणार आहोत. चला तर कसे बनवलेत हे पेढे लगेच पाहूया. सर्वप्रथम गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेऊ. त्यासाठी मी या मेजर कपचाच वापर केला आहे. आता गॅस स्लो किंवा मध्यम आचेवर ठेवून हे चमच्याने व्यवस्थितपणे अगोदर भाजून घेऊ. गव्हाचं पीठ अगोदर भाजून घेणे खूप गरजेचे आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटांपर्यंत असं चमचा चालवत हे मिक्स केल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप घालू आणि इथे साजूक तुपाचाच वापर करा. त्यामुळे पेढ्याची चव खूप मस्त वाढते. आता चमचा चालवत हे पीठ पुन्हा काही वेळ तुपासोबत भाजून घेऊ. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता पिठाचा हलका हलका रंग बदलायला सुरुवात झाली आहे. ते हळूहळू लालसर होत आहेत. तर पुन्हा एकदा आपण यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालून पुन्हा हे चमचा चालवत भाजून घेऊ. मित्रांनो, या 2 कप गव्हाच्या पिठामध्ये मी पूर्ण 100 ग्रॅम साजूक तूप वापरले आहे. असं थोडं थोडं तूप घालून हे पीठ चांगलं खरपूस होईपर्यंत भाजायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे लालसर झाले आहेत आणि मस्त असा सुगंध दरवळला की समजा हे तयार झाले आहेत. आता यामध्ये 1/2 कप मिल्क पावडर घालून चमच्याने हे मिल्क पावडरही या पिठामध्ये मिक्स करू. मित्रांनो, मी इथे 10 रुपयांचे 3 पाकिट मिल्क पावडर वापरले आहे, जे मापाने 1/2 कप होतात. बस असं काही वेळ हे छानरित्या भाजून घेतले की गॅस बंद करा व हे बाजूला काढून थोडंसं थंड होऊ द्या. यामध्ये हात घालू शकतो एवढं थंड होऊ द्या. आता यामध्ये 1 चमचा इलायची पावडर घालू. इलायची पावडर मी घरी बनवलेली आहे, त्यामुळे याचा रंग असा सफेद वाटत आहे. आता यामध्ये 1/2 कप किसलेले गूळ घालू. मित्रांनो, गूळ अगोदर बारीक छिद्र असलेल्या किसनीने किसून घ्या, म्हणजे हे हाताने मळून घेताना गड्डे गड्डे राहणार नाहीत व हे व्यवस्थितपणे लवकर मळून घेता येतील. त्यामुळे गूळ किसूनच वापरा. आता इथे तुम्ही पाहू शकता हातांनी हे असे दाबले की हे अजून सुटसुटीत आहेत, म्हणजे यांना हवा तसा चिकटपणा नाही. म्हणून आपण यामध्ये यांच्या बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे थंड दूध वापरू, किंवा याऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता. दूध घातल्यावर हे हातानेच मिक्स करून घेत मळून घेऊ. आणि जर हे मळत असताना गरज भासलीच तर आणखीन एखादा चमचा दूध वापरू शकता, पण शक्यतो गरज भासणार नाही. हे पहा, अशा प्रकारचे घट्ट व थोडेसे चिकट पीठ आपल्याला हवे आहे. आता यामधील एक छोटासा गोळा घेऊन आपण हातानेच त्यांचे अशा प्रकारे लाडू बनवून घेऊ व तळहातामध्ये यांना फिरवत एक लांबट गोल आकार देऊ. मित्रांनो, इथे तुम्ही यांना हवा तो आकार देऊ शकता. आता यावरून आवडत असल्यास चिमूटभर खोबऱ्याची पावडर अशी पसरवून घेऊ. बस, तर अशा प्रकारे सर्व पेढे बनवून घ्या. आणि हो मित्रांनो, यांना तुम्ही जवळपास महिनाभर स्टोअर करू शकता. महिनाभरानंतरही तुम्हाला हे चवीला मऊ व तुपतुपीतच लागणार. जास्त गोड नसणारे व चवीला अफलातून टेस्ट असणारे हे पेढे एकदा नक्की बनवा व आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.